तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवी वार्ता वेब न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा नवीन पणवेलमधून जुन्या पणवेल म्हणजेच मध्ये जाण्यासाठी बांधलेल्या भुयारी मार्गाचे महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार वीस रोजी मध्यरात्री भुयारी मार्गाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले यावी अनेक नगरसेवक प्रतिष्ठित व्यक्ती देखील उपस्थित होत्या मात्र आता अवघ्या सहा महिन्यातच त्या भुयारी मार्गाची अक्षरशः दयाणा झालेली पाहायला मिळेल अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून हे अधिकारी मोकळे कसे होतात हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे नवीन पणवेलमध्ये सेक्टर पंधरा पंधरा ए सोळा पोदी व विचुंबे या भागातून राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पोदी चवळी रेल्वे गेट ओलांडून किंवा एचडीएफसी सर्कलच्या पुलावरून जावे लागत होते या पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी व्हायची कारण माथेरान रस्त्याकडून व डीमार्ट भागातून येणारी वाहतूक ही या पुलावरूनच होत असते या भागाचा विकास झपाट्याने झाल्याने मोठे प्रकल्प उभे राहिले नागरी वस्ती वाढल्याने वाहतूक वाढली त्यामुळे रोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत असल्याने पोदीजवळ असलेल्या रेल्वे गेटचा वापर नागरिक व विद्यार्थी धोकादायक पद्धतीने करीत होते त्यामुळे या भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली होती या भुयारी मार्गासाठी दहा करोडपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे मात्र आता पाऊस चालू झाला आणि अवघ्या सहा महिन्यातच आज त्या भुयारी मार्गाची गाळण झालेली पाहायला मिळेल पाणी गळतय खाली पाणी गुडघाभर साचतंय रात्रीच्या वेळेस विजेची सुविधा नाही भुयारी मार्गाच्या आजूबाजूला कचऱ्याचा ढीग त्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे त्यातच पाणी साचल्यामुळे वाहनांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास तुंबलेल्या पाण्यामुळे वाहने विरुद्ध दिशेने प्रवास करताना पाहायला मिळेल आणि याचमुळे अपघात होण्याची दाट शक्यता कुठे आहे त्या अधिकारी ज्यांनी या भुयारी मार्गाचे बांधकाम अशा निकृष्ट पद्धतीने केले कोरोनाचे सावट तर आहेच पण आता याच्या अन्य अडचणींचा नागरिकांनी कशाप्रकारे सामना करायचा हा यक्ष प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे मात्र या समस्येकडे कोणी रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही आता मात्र या बातमीने झोपलेले प्रशासन कधी जागे होतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक आठ सहा पाच दोन चार एक चार तीन चार तीन